नमस्कार मंडळी, शिवम कलेक्शनमध्ये मी स्नेहलता परत एकदा तुमचं स्वागत करत आहे। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही बघितलं असेल कालच्या व्हिडिओमध्ये खूप जास्त पाऊस झालेला होता गावाकडे, आणि सकाळी उठल्यानंतरचं दृश्य तुम्ही बघू शकता। इथे तुम्हाला मोराचा आवाज येतो आहे, जवळपास खूप सारे मोर आहेत, बघू शकताय पक्ष्यांचा किलबिलाट। आणि हा मोर आहे म्हणजे घराच्या जवळपास भरपूर सारे मोर आहेत, पण मला आत्ता एकच दिसला होता, मी त्याचा व्हिडिओ घेतला आहे। बघू शकता तिथे खाली पाट आहे छोटासा, म्हणजे होळ आहे, म्हणजे छोटीशी नदी असते ते आहे, तिथे पाणी पिण्यासाठी जातात ते। असे भरपूर सारे आहेत, हा दुसरा येतोय तिकडून, असे भरपूर सारे मोर आहेत घराच्या आजूबाजूला। आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या सासरची शेती, म्हणजे सासरच्या शेतात काय आहे, जवळपास च्या परिसरामध्ये काय आहे बघू शकताय। आजचं सुद्धा वातावरण पूर्ण ढगाळ आहे, पाऊस होण्याची पूर्ण शक्यता आहे। आणि घराच्या शेजारीच, म्हणजे शेजारचे आहेत त्यांच्या इथे हे सशाचे पिल्लू होते, म्हणजे सचेच आहेत, खूप मस्त होते, खूप गोड वाटत होते ते, बघू शकताय। आणि घर सोडून अजिबात ते दुसरीकडे कुठे जात नाही, घराशेजारीच खेळतात मस्तपैकी। त्यानंतर ही आमच्या गावातली नदी, इथे बंधाऱ्याचं काम चालू आहे त्यामुळे पाणी अडवलेलं आहे इथे। त्यानंतर हे घर नदीच्या अगदी जवळच आहे, बघू शकता। गावाकडचं वातावरण, म्हणजे आजूबाजूला येणारा पक्ष्यांचा आवाज, मंदिरांमध्ये चालणारे साऊंड, सगळा आवाज येत असतो, आणि ते त्या गोष्टी शब्दात नाही आपण सांगू शकत, कारण आपण घरापासून लांब राहतो आणि ह्या सगळ्या गोष्टींना खूप जास्त मिस करतो आपण। आमच्या घराशेजारीच असलेल्या एका मंदिराचं काम चालू आहे, म्हणजे फक्त मंदिर पूर्ण झालेलं आहे, फक्त मूर्ती स्थापना करायची बाकी आहे। अगदी सुंदर होतं हे मंदिर, अजून देवाची स्थापना इथे बाकी आहे। खूप सुंदर बनवलेलं आहे। आणि पावसाळ्यात तुम्ही कुठेही गेलात ना तरी तुम्हाला सगळा परिसर अगदी सुंदर दिसतो। त्यानंतर अगदी नदीजवळच असलेली विहीर आहे ही, भरपूर पाणी आहे तिच्यात आता सध्या, बघू शकताय अगदी वरपर्यंत पाणी आहे, खूपच छान। त्यानंतर इथे नदीवरती बंधाऱ्याचं काम चालू आहे त्यामुळे इकडे पाणी अडवलेलं आहे आणि खाली पाणी नाही आहे। आता जस्ट पावसाळा सुरू झालेला आहे, आता भरपूर पाणी असणार आहे इथे। बघू शकताय सगळा परिसर तुम्ही, खूप छान वाटतं गावाकडे। हे पूर्ण सासरचं शेत आहे माझ्या, म्हणजे आमचंच शेत आहे पूर्ण। हे जे दिसतंय त्या झाडांपासून इकडे सरळ रेषेत, हे जे पेरलेलं दिसतंय ते सगळं शेत आपलंच आहे। शेतात मक्का टाकलेली आहे, बघू शकताय तुम्ही। साधारण मागच्या वेळेस जेव्हा पाऊस झाला होता गावाकडे त्यावेळेस पेरणी झालेली आहे, आणि 7-8 दिवस झाले होते पाऊस नव्हता, शेताला पाणी देण्याची वेळ येते की काय, पण त्याआधीच पाऊस पडला ते बरं झालं। अगदी घराजवळच कडीपत्त्याचं नारळाचं झाड आहे। त्यानंतर हे महादेवाचं मंदिर आहे शेजारीच। मी ह्या व्हिडिओला अजिबात बॅकग्राऊंड साऊंड वगैरे अजिबात काहीच दिलेलं नाही आहे, कारण नॅचरलच आवाज इतका मस्त आहे की कोणतंही म्युझिक देण्याची गरज मला वाटलेली नाही आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा,
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. बघू शकताय तुम्ही पूर्ण शेतात मका टाकलेली आहे. त्यानंतर आम्ही खूप दिवसानंतर घरी गेलो होतो आणि 4-6 महिन्यानंतर घरी जातो आणि गॅस भरून ठेवणं योग्य वाटत नाही, त्यामुळे गॅस वगैरे भरलेला नसल्यामुळे चुलीवरती स्वयंपाक करायचा होता. शिवमचे बाबा आणि आजी कामासाठी थोडं बाहेर गेलेले होते. आम्ही घरून जातानाच भाजी वगैरे त्यानंतर पीठ वगैरे सगळं घेऊन गेलेलो होतो, त्यामुळे काही प्रॉब्लेम आला नाही. चुलीवरती स्वयंपाकाची थोडीफार सवय असल्यामुळे जेवण मी चुलीवरतीच बनवलं होतं. शिवमला थोडं सर्दी खोकला असल्यामुळे त्याचा आवाज येतोय, तो बाजूलाच बसलेला होता. त्यानंतर घरातली भरपूर कामं आवरायची होती त्यामुळे फटाफट स्वयंपाक करून घेतला. आम्ही जातानाच भाजीपाला वगैरे सोबत नेलेला होता, म्हणजे थोडासा जेवढा लागेल आम्हाला तेवढा, त्यामुळे भेंडी सोबत घेतलेली होती, त्यामुळे मग भेंडीची भाजी आणि चपातीच केली. सगळ्याच गोष्टी थोड्या थोड्या नेलेल्या होत्या. गावाकडच्या चुलीवरच्या जेवणाची चवच काही वेगळी असते. साधारण ह्यावेळेस माझं 1-2 वेळा जाणं झालं लवकर लवकर, थोडं अर्जंट काम असल्यामुळे आम्ही गेलो होतो. खरं तर आजच्या व्हिडिओमध्ये मला स्पेशली शेती वगैरे दाखवायची होती. शहरात राहून आपण ह्या सगळ्या गोष्टी खरंच खूप जास्त मिस करत असतो, म्हणजे जे पहिल्यापासून तिथे राहतात त्यांचा प्रॉब्लेम नसतो, पण आपल्या आयुष्यातले आपण 22-23 वर्ष किंवा 24-25 वर्ष तिथे घालवलेले असतात आणि आपण शहरात जाऊन जेव्हा राहतो त्यावेळेस आपण ह्या गोष्टी मिस करत असतो, पण कामासाठी वगैरे शिक्षणासाठी सगळे ह्या गोष्टींसाठी बाहेर राहत असतात, त्या गोष्टींना विलाज नसतो. पण आपल्या कामातून थोडासा वेळ काढून आपण जर तिथे थोडा वेळ घालवला तर खरंच बरं वाटतं. आणि इथून मागच्या माझ्या बऱ्याच व्हिडिओंना तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे, म्हणजे मी लास्ट टाईम माहेरी गेलेली तिथून जे मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे तिथूनपासून तुम्ही सगळे खूप छान रिस्पॉन्स देत आहात. खूप छान सबस्क्रायबर मिळालेत मला, नवीन व्ह्यूअर्स मिळालेले आहेत, खूप छान रिस्पॉन्स देत आहे तुम्ही सगळे. असाच रिस्पॉन्स इथून पुढे सुद्धा असू द्या. माझे व्हिडिओ तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त शेअर करता येतील तेवढे जास्तीत जास्त शेअर करा. माझ्या चॅनलवरती मी शॉपिंग, ट्रॅव्हलिंग, त्यानंतर ब्लॉगिंग, रेसिपीज आणि बरंच काही शेअर करत असते, तर तुम्हाला जे व्हिडिओ आवडतील ते व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. काही जणी मला पर्सनली मॅसेज करून सुद्धा सांगतात की व्हिडिओ कसा वाटला वगैरे, तर तुम्हाला शक्य असेल तर कमेंट बॉक्समध्येच कमेंट करत जा. आणि चॅनलवर नवीन असाल अजूनसुद्धा तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद.
भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.